नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये। रमाचे लक्ष तिकडे त्या मुलांना काय लागले याच्याकडे असते आणि तेवढ्यात मयुरी मागून येते आणि रमाला धक्का देऊन खाली पाडते, तर लगेच तेथून आर्थाला घेऊन जाते। तेव्हा मात्र रमाला लागलेले असते आणि रमा मागे वळून पाहते तर आर्था त्या गाडीमध्ये नसते। तेव्हा रमाला मात्र खूप मोठा धक्का बसतो। रमा घाईने उठते आणि आर्था आर्था असे करून इकडे तिकडे आवाज देऊ लागते। रमाला खूप टेन्शन येते आणि ती काही तेथील एका माणसाला विचारते की दादा, तुम्हाला ही लहान मुलगी दिसली का? तेव्हा तो माणूस नाही म्हणतो। तर तेव्हा रमाला आता काय करू काय नको ही सुचत नाही आणि लगेच ती आपला मोबाईल पर्समध्ये शोधू लागते आणि त्याच वेळेस रमाचा मोबाईल सुद्धा तिच्या पर्समध्ये तिला सापडत नाही आणि फोन कुठे म्हणून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते, कारण तिला अक्षयला फोन करायचा असतो। तेव्हा मयुरी लगेच पार्वती आजीला फोन करते आणि आजी एक प्रॉब्लेम झाला, तर पार्वती आजी म्हणते की अगं काय झाले, त्या रमाने तुला पाहिले का? तर मयुरी म्हणते की अगं आजी नाही, पण मी आर्थाला उचलायला गेले पण तितक्यात कुणीतरी आले आणि आर्थाला उचलून घेऊन गेले। तर ते ऐकून पार्वती आजीला तर धक्काच बसतो। त्यानंतर इकडे रमा सुद्धा घरी येते आणि रडतच ती खूप रडत असते, तर अक्षय म्हणतो की रमा प्लीज अगोदर शांत हो, काय झाले ते नेमकं सांग। रमा फक्त रडत म्हणत असते की आपले आर्था, तर काका म्हणतात की अगं आर्थाचे काय झाले ते नेमकं सांगशील का? तर सीमा सुद्धा तेच विचारते। तेव्हा रडतच रमा म्हणते की काका ओ, मी बागेमध्ये आर्थाला घेऊन गेले होते, तेथे मी तिला बाबा गाडीत ठेवले होते आणि तेथे मला कोणीतरी काहीतरी झाल्यासारखे दिसले म्हणून मी तिकडे लक्ष देत होते, तेवढ्यात कोणीतरी मागून मला धक्का दिला आणि आर्थाला बाबा गाडीत पाहिले, तर आर्था बाबा गाडीत नव्हती। ते ऐकून घरातील सर्वांना तर आणखीन धक्का बसतो। तेव्हा काका विचारतात की अगं मग अशी कुठे गेली? तर अक्षय म्हणतो की तेथे नव्हती म्हणजे काय? रमा रडतच म्हणते की तिला बहुतेक कोणीतरी घेऊन गेले। रडतच म्हणते की मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, सर्वांना सुद्धा विचारले, परंतु कोणीही आर्थाला पाहिले नव्हते। आपल्या आर्थाला कोणीतरी घेऊन गेले, नक्की आर्था मला तिथे नाही सापडली म्हणून रमा खूप रडू लागते। तर सीमा तर डोक्याला चात लावते। तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू प्लीज शांत हो, जरा आठवण्याचा प्रयत्न कर। तेव्हा रमा अक्षय पुढे हात जोडते आणि प्लीज तुम्ही काही करा पण आपल्या आर्थाला शोधून काढा। त्यानंतर इकडे मयुरी घरी येते, तर पार्वती आजी तिच्यावर खूपच चिडते, तू इतकी बेजबाबदार असशील असे कधीही मला वाटलेले होते। तेव्हा मयुरी म्हणते की आजी मी व्यवस्थित प्लॅनिंग केले होते आणि रमाला लक्ष वेधण्यासाठी मी काय काय केले माहिती नाही, मी तिला व्यवस्थित हे ढकलले सुद्धा होते पण ती जागची हालत सुद्धा नव्हती। तेव्हा पार्वती आजी म्हणते की मूर्ख मुली, आर्थाला मग कोण घेऊन गेले हे तुला कळले कसे नाही? तेव्हा मयुरी म्हणते की तो माणूस कसा कुठून आला काहीच कळले नाही। तेव्हा आजी म्हणते की मीच मूर्ख आहे की तुझ्यासारख्या मुलीवर मी विश्वास ठेवला? मला कळायला हवे होते की ह्या मुलीवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे। तेव्हा मयुरी म्हणते की आजी मी मस्त प्लॅनिंग केले होते पण रमा जागची हल्ली सुद्धा नाही आणि तेवढ्यात कोणीतरी आले आणि आर्थाला घेऊन गेले। रमाने आरडाओरडा सुद्धा केला आणि म्हणून मी तेथे लपून राहिले होते। तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं तो माणूस कोण होता, कसा दिसत होता, त्याचे कपडे कसे होते, याकडे तरी तू लक्ष द्यायला हवे होते। तेव्हा मयुरी म्हणते की नाही आजी, मी त्याचा चेहराच पाहू शकले नाही। पार्वती आजी म्हणते की काही झाले तरी मला आर्था आपल्या घरी यायला हवी। तर मयुरी म्हणते की आता मी काय करू, आर्थाला कसे शोधू? पार्वती आजी म्हणते की तो तुझा प्रश्न आहे, आर्थाला जर काही झाले तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव। त्यानंतर इकडे खूप रडत रमा म्हणत असते की तुम्ही जा ना, प्लीज आर्थाला शोधून आणा। तर अक्षय म्हणतो की मी जातो। तेव्हा आनंद सुद्धा त्याच्या सोबत जायला निघतो, तर अक्षय म्हणतो की हे बघ दादा आपण जाऊया। तर सीमाला म्हणतो की तू रमाकडे बघ, तर काका आणि रमाला कोणीही तो आपल्यासोबत येऊन देत नाही। तर काका म्हणतो की तोपर्यंत मी गार्डनमध्ये शोधून येतो। तेव्हा जाताना आनंद म्हणतो की अक्षय एक मिनिट, आपल्याला आभ्याला हे सर्व का म्हणजे सांगायला हवे। तर अक्षय म्हणतो की अरे त्याला आत्ता सध्या काही कळते का, मग कशाला सांगायचे? तेव्हा आनंद म्हणतो की अरे असे काय करतो, त्याच्या स्वतःची मुलगी आहे ती। अक्षय म्हणतो की अगोदर चल आपण आर्थाला शोधूयात मग त्याला कळूयात, म्हणून आनंद आणि आनंद अक्षय बाहेर येतात। घाईने गाडीमध्ये बसून ते आर्थाला शोधण्यासाठी निघून जातात। तर इकडे सीमा आणि जान्हवी रमाला शांत करतात। जान्हवी म्हणते की अगं रमा तू टेन्शन घेऊ नको, आनंद आणि अक्षय भाऊजी गेले ना आपल्या आर्थाला शोधण्यासाठी, नक्की सापडेल। त्यानंतर अक्षय आणि आनंद इकडे गार्डनमध्ये येतात आणि तेथील काही मुलांना विचारत असतात की दादा तुम्ही असे लहान मुलांना पाहिले का?
केशरी दुपट्यामध्ये ते बाळ आहे तर ते मुलं नाही म्हणत असतात. आणि तोपर्यंत आनंद त्या गार्डनच्या सिक्युरिटी वाल्याला विचारून येतो, पण त्याला सुद्धा काही आठवत नाही असे तो म्हणल्याचे अक्षयला सांगतो. तेव्हा अक्षयला टेन्शन येते, तर आनंद म्हणतो की अक्षय तू शांत हो, तोपर्यंत मी काकेला फोन करून विचारतो, तो पोलीस स्टेशनमध्येच असेल. त्यानंतर इकडे पार्वती आजी रमावर खूपच चिडते आणि किती निष्काळजीपणे वागली तुला तू कळते का असे तिला खूप बोलू लागते. तर रमा म्हणते की आई आजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, माझे पूर्ण वेळ हे अर्थावरच लक्ष होते. तर पार्वती आजी म्हणते की मग अर्थाला कसे पळून नेले त्याने, आणि बागेमध्ये इतर सुद्धा लोक असतील सोबत त्यांचे मुलं असतील, मग त्यांना कुणाला नाही पळवले, मग आपल्या अर्थालाच कसे त्यांनी पळवले. तेव्हा सीमा आईआजीला समजावण्याचा प्रयत्न करते, तर आईआजी म्हणते की सीमा तू एक शब्द सुद्धा बोलू नको, अजिबात तिची बाजू घेऊ नकोस, इचे हे नेहमीचे नाटक आहे, इने काहीतरी चूक करायची, तू आणि अक्षयने कायम तिची बाजू घ्यायची. तुम्हाला हे एक पटत नाही की ही रमाच खरं बेफिकीर आहे, तिला स्वतःच्या स्वार्थापुढे काही दिसत नाही, तिला दुसऱ्याचे काही घेणे देणे नसते, एक नंबरची बिंडोक आणि बावळट बेजबाबदार आई आहेस तू, म्हणून रमाला पार्वती आजी खूप बोलू लागते. तेव्हा रमा म्हणते की आई आजी असे का बोलता तुम्ही, माझ्या अर्थावर प्रेम नव्हते का. तेव्हा आई आजी म्हणते की अगं प्रेम होते, आणि प्रेम आहे यात जमीन आसमानचा फरक आहे, तुझ्याकडून ही हलगर्जीपणाच्या शिवाय दुसरी कोणती अपेक्षा मी करू शकते, तू अर्थाची आई नाही म्हणून तुला हे सर्व सोपे वाटते. तर जानवी ही आई आजीला समजावते. रमाने मुद्दाम नसन केले व तर मयुरी लगेच म्हणते की काय आता कसा तुला इचा पुळका आला, पूर्वी जर चुकून माझे ताराकडे दुर्लक्ष झाले तर तुम्ही सर्वजण मला किती ऐकवायचे, जसे माझे दिंदोडे काढले होते. तर आता हिची बाजू घेता तर सीमा म्हणते की तिची आणि तुझी गोष्ट खूप वेगळी आहे ग. तेव्हा मयुरी विचारते की काय ग आई, काय असं वेगळं आहे. तेव्हा जानवी म्हणते की हे बघ मयुरी, रमा अर्थाची खरी आई जरी नसली पण तिने अर्थासाठी खूप काही केले. तेव्हा पार्वती आजी लगेच जानवीला म्हणते की तुझ्या इतक्या पोटामध्ये का अचानक दुखायला लागले. तर जानवीला राग येतो आणि जानवी म्हणते की काय आहे आजी, काय बोलता. पार्वती आजी म्हणते की तुमच्या सर्वांची डोके फिरलेले आहे म्हणून तुमचा हिच्यावर विश्वास आहे, आणि मी तुम्हाला सांगते की ही अर्थाला बाबा गाडीत सोडून कुठेतरी भटकायला गेली असणार म्हणूनच हे असे झाले. मी तुम्हाला लिहून देते की इला असे वाटले असेल की आपली कुठे मुलगी आहे म्हणून हिचे दुर्लक्ष झाले असणार, पण त्याचा परिणाम त्या अर्थावर झाला म्हणून आयाजी रडून कुठे असेल अर्था म्हणून रडत असते. तेव्हा सीमा ही पार्वती आजीला सुद्धा समजावते आणि रमा सुद्धा खूप रडत असते. आणि रमाला सीमा म्हणते की अगं आपला अक्षय आणि आनंद गेले ना, अर्थाला शोधण्यासाठी नक्की सापडेल. तेव्हा जानवी म्हणते की हे पग रमा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू मुद्दाम नाही केलेले हे सर्व, आपली अर्थ नक्की सापडेल. तेव्हा रमा रडत म्हणते की हो, मी अर्थाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मग आई आरती वहिनीला मी काय उत्तर देणार, मला अर्थ परत हवी. तेव्हा सीमा म्हणते की अगं नक्की सापडेल, तू काळजी करू नकोस. तर रमा रडतच म्हणते की अर्थाला जर काही झाले तर मी, आणि खूप ती सीमाच्या मिठीत येऊन रडत असते. सीमा म्हणते की अगं शांत हो, आपल्या अर्थाला काही होणार नाही. जानवी सीमाला रमाची ती अवस्था बघवत नसते, मात्र पार्वती आजी आणि मयुरी यांना तर खूपच राग येत असतो. पार्वती आजी रागाने मयुरीकडे पाहत असते. त्यानंतर इकडे गार्डन मध्ये अक्षय आणि आनंद हे अर्थाला शोधतच असतात. तर अचानक अक्षयच्या कानावर अर्थाच्या रडण्याचा आवाज येतो. तो लगेच आनंदला म्हणतो की दादा हे बघ, बाळ रडण्याचा आवाज तुला येतो का. तर आनंद म्हणतो की हो, आणि लगेच त्या आवाजाच्या दिशेने अक्षय आणि आनंद धाव घेतात. तर अभिषेक हा समोर काहीतरी खात असतो आणि अर्थात येते खूप रडत असते. तेव्हा अक्षय आणि आनंद धावतच येतात. तर अक्षय घाईने अर्थाला उचलतो आणि तिचे किस घेऊ लागतो, परंतु आनंद मात्र अभिवर खूपच चिडतो. अक्षय विचारतो की अरे अभे, हा सर्व काय प्रकार आहे, अर्थाला तू घेऊन गेला होतात का, तू येथे आईस्क्रीम खात बसलाय आणि ती येथे इतकी रडत होती तरी सुद्धा काहीच वाटत नाही, तुला काही कळते का. तर मी म्हणतो मी आईस्क्रीम खातो, मी तिला विचारले सुद्धा होते की, परंतु ती काही बोलतच नाही, नुसती भोकाड पसरते. आणि रागाने अर्थाला म्हणतो की सांग ना, तुला काही हवं आहे का. तर अक्षय म्हणतो की काय रे अभ्या, डोक्यावर पडला की काय, काय बडबडतोस तू हे सर्व. तेव्हा आनंद म्हणतो की अरे पण ती तुला सापडली कुठे. तेव्हा अभि नशेमध्ये म्हणतो की सापडायला कशी हवी, ती माझीच मुलगी आहे, मी हाक दिली ती रांगत आली, इतका वेळ मीच तिच्या बरोबर होतो. तर अक्षय म्हणतो की तुला हे सर्व घरी फोन करून सांगता नाही आले का, की
सिद्धार्थ माझ्याबरोबर आहे हे तुला सांगता आले नाही का? घरी सर्वजण किती पॅनिक झाले हे तुला कळते का? रमाला वाटते की कोणीतरी किडनॅप केले की काय तर. तेव्हा अभि म्हणतो की हो का, मग मी काय करू. तेव्हा आनंद रागाने अभिजवळ येतो आणि काय रे इतका क्रूर कसा होऊ शकतो आणि तू रमा जवळून आर्थाला घेऊनच कसा गेला. तेव्हा अभि म्हणतो की काय रे काय प्रॉब्लेम आहे, मी जरी गेलो तरी ती माझी आहे ना, माझी आहे ना ती माझी आहे. तर अक्षय म्हणतो की हो का, इतक्या दिवस तुला तर तिच्याकडे पाहायचे सुद्धा नव्हते, मग अचानक इतका पुळका आला का तुला. अभि म्हणतो की हो ना, तुम्हीच मला कायम शिकवता की ती माझी मुलगी आहे, मी तिचा बाप आहे, मी तिचा बाप आहे. मग रमा तिची कोण आहे असे नशेमध्ये विचारतो. तेव्हा अक्षय आणि आनंद रागाने अभिकडे बघत असतात. तर अभि म्हणतो की रमा तिची काकू आहे, तिची आई आरती आहे किंवा होती असे म्हणावे लागेल आणि ते तर तुमच्यासाठी चांगलेच आहे. तर आनंद म्हणतो की अरे अभ्या काय बडबडतोस, तुझे तुला तरी कळते का, असा वागूच कसा शकतो रे तू. तर अभि हसून म्हणतो की अरे मी माझ्या मुलीबरोबर वेळ घालतो, तिच्या बरोबर फिरतो, मग त्यात काय. अक्षयला अभिचा खूप राग येतो. तर आनंद म्हणतो की अरे अक्षय जाऊन दे, हा अभे नाही तर त्याची दारू बोलते, आर्थाला घे आणि घरी चल. तेव्हा अक्षय आणि आनंद जायला निघतात. तर अभि म्हणतो की नाही, घरी नाही जायचे, तुम्ही दोघांनी जा, मी आणि आर्था अजून फिरणार आहोत, दे माझ्याकडे आर्थाला. अभि ऐकायला तयार नसतो. तर आनंद त्याला म्हणतो की अरे अभि ऐक ना ऐक ना. तेव्हा आनंद अभिला ढकलून देतो. तर अभि म्हणतो की अरे आनंद दादा, मला तिला झोक्यात बसवायचे आणि तिला उंच उंच असा झोका द्यायचा. अभि हे सर्व नशेत बोलत असतो, त्याला बोलता सुद्धा येत नसते. अभिची ती अवस्था बघून अक्षय आनंदला खूप तर वाईट वाटतेच, परंतु अभिचा राग सुद्धा खूप येत असतो. आणि विचार करा की एका उंच कड्यावरून आर्था उडाली आणि मी पण, तर आनंद आणि अक्षयला खूप राग येतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभे बाद झाले शुद्धीवर ये, कारण अभि वाटेल तसे येईल मनाला बडबडत असतो. अक्षय म्हणतो की अरे शुद्धीवर ये काय बडबडतो, हे तरी तुला कळते का, 5 महिन्यांची सुद्धा अर्थ नाही. तेव्हा अभि म्हणतो की काय रे, ह्या सर्व गोष्टी करायला ड्रायव्हर लायसन्स नाही लागत. अक्षय म्हणतो की तुला हे जे काही करायचे असेल ते सर्व अर्थ मोठी झाल्यानंतर कर. तेव्हा अभि म्हणतो की म्हणजे अच्छा, तुम्ही मी जे काही करायचे ते आता तुम्हीच ठरवणार का. मग तुम्ही काय करायचे हे मी ठरवणार, डील का तुम्हाला. मग मी ठरवतो की डील डील, की तुम्ही दोघांनी घरी जा आणि आर्थाला माझ्याकडे द्या. म्हणून अभि आर्थाला घेण्यासाठी परत अक्षयकडे येत असतो. तर आनंद पुन्हा अभिला धरतो आणि रागाने म्हणतो की अभ्या तिला हात सुद्धा लावायचा नाही. अभि ऐकायला तयार नसतो. तर आनंद जोराने एक अभिच्या कानामागे देतो. आनंद म्हणतो की अरे अभ्या तुला कळते का, तू हे सर्व काय बडबडतो. आणि परत रिक्वेस्ट करून म्हणतो की अभे अरे चल ना घरी. तर अभि जोराने हट असे म्हणतो. तुम्ही नॉर्मल नाही, तुम्ही घरी जा म्हणून अभि काही बोडबडबडत असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभ्या बास कर शुद्धीवर ये, वेळेत तू शुद्धीवर ये नाहीतर नंतर खूप उशीर झालेला असेल. तेव्हा अभि म्हणतो की उशीर तर झालेलाच आहे, कारण हे बघा आईस्क्रीम सुद्धा वितळली. तेव्हा अक्षय हा आनंदला म्हणतो की दादा चल घरी. तर इकडे रमा ही सीमाला म्हणत असते की आई तुम्ही यांना फोन करा आणि विचारा की आता यांना सापडले की नाही. तर पार्वती आजी म्हणते की अगोदर रमाकांतला फोन करा की त्याने पोलीस कंप्लेंट केली की नाही. तेव्हा जान्हवी म्हणते की हो आई आजी मी विचारते. आणि जान्हवी तेवढ्यात फोन लावायला लागतेच आणि आर्था रडण्याचा आवाज दरवाजात येतो. तेव्हा रमा लगेच उठते आणि आर्था आली म्हणून लगेच अक्षय आणि आनंद आर्थाला घेऊन घरी येतो. अक्षय म्हणतो की आर्था सापडली. तर रमा रडतच विचारले की ती कुठे सापडली. अक्षय म्हणतो की आभ्याकडे होती. तर रमा आर्थाला घेते आणि खूपच तिला जवळ घेऊन किस करू लागते. तर पार्वती आजी विचार करते की अभिषेक. तेव्हा अक्षय म्हणतो की हो. आणि रमाला म्हणतो की रमा तू म्हटली होती की तुला कोणीतरी धक्का दिला, तू खाली पडली आणि नंतर बघितलेस तेव्हा बाबा गाडीमध्ये आर्था नव्हती, अभ्याने तुला धक्का दिला होता आणि आर्थाला अभ्यास घेऊन पळाला होता. ते ऐकून सर्वांना धक्का बसतो. जानी म्हणते की पण का अभिषेक का असा वागला. तेव्हा आनंद म्हणतो की ते सोड, नशीब ती अभ्याकडे होती म्हणून तिला काही झाले नाही. तेव्हा रमा रडतच आर्थाला म्हणते की सॉरी आर्था की तुला काही झाले नाही, भूक लागली का, तू शू केली का. आणि आयाजीला रडत म्हणते की आयाजीचे दुपटे बदलावे लागेल, मीला अगोदर काहीतरी खायला देते. तेव्हा आयाजी रडतच हो बोलते आणि रमा आतमध्ये निघून जाते. तर पार्वती आजी म्हणते की अभिषेक असं काही करेल हे मला खरंच वाटत नाही, काय अभिषेकीला घेऊन गेला. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी अभेचे जरा आतीच होते, त्याला कसलीही शुद्ध नाही. तेव्हा आनंद म्हणतो की अग आजी, आर्थाला जेव्हा आम्ही अभ्याकडून घेत होतो तेव्हा तो काहीतरी विचित्रच बडबड करत होता. त्याला आर्थाला घेऊन जॉईंट मिलमध्ये बसवायचे होते, झोक्यामध्ये बसून आर्थाला उंच उंच झोके द्यायचे होते, असे काहीतरी तो विचित्र बडबड करत होता. मी तुम्हाला सिरियसली सांगतो की आभा मेंटली इम्बॅलन्स झालेला आहे हे सिरियसली. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे आनंद तसे नाही, तो फक्त बोलतो हे सर्व.
खरोखर तो तिला तिकडे नाही ना घेऊन गेला तर अक्षय म्हणतो की आजी मग हे सर्व त्याने करायची वाट बघायची का आपण. तर पार्वती आजी म्हणते की अरे असे प्रत्येक गोष्टीचे किती गीत गातोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यापेक्षा आभीचा अधिकार अर्थावर जास्त आहे. त्याला सुद्धा वाटत असेल की आपली लेख आहे अर्थाला जवळ घ्यावे घेऊन जावे कुठेतरी फिरायला. मग त्याने काय बिघडते तर अक्षय म्हणतो की आजी त्याने खूप काही बिघडते. आम्हाला रडण्याचा आवाज अर्थाचा आईला म्हणून आम्ही त्या दिशेने पळालो. तेथे अर्था रडत होती आणि आभ्या तेथे जवळच आईस्क्रीम खात बसला होता. अर्था त्याच्या बाजूला रडते तर तरी सुद्धा त्याला काहीच फरक पडत नव्हता. खूप काही फरक पडतो आणि तेवढ्यात आभी दरवाजात येतो. ऑप्शन मिलॉर्ड असे म्हणत आभ्या किती बेजबदार आहे हे सिद्ध करण्याची साजिश आहे ही सर्व. तेव्हा अक्षय आभीला रागाने म्हणतो की आम्ही जे पाहिले तेच सांगतोय. आभी म्हणतो की हो ना बरोबर मी कुठे नाही म्हणतो. आईस्क्रीम खात होतो मी मला जरा ऍसिडिटी झाल्यासारखे वाटत होते म्हणून. पण मला बरे वाटत नसतानी सुद्धा मी अर्थाला बाजूलाच ठेवले होते दुसऱ्या कोणाजवळ दिले नव्हते सांभाळण्यासाठी. आणि आभीचे खूप तोल जात असतात आणि मी आहे तुम्ही इम्बॅलन्स आहात परंतु तुम्हीच म्हणता की मी माझ्या मुलीकडे लक्ष देत नाही तिची काळजी घेत नाही आणि जर तिच्या बरोबर वेळ घालवला तर असे काही बोलणार आहात का तुम्ही आयाजी. मग मी तिच्या बरोबर वेळ घालवणार असणार ती माझीच मुलगी आहे माझीच मुलगी आहे असे बडबड करत तो आतमध्ये निघून जातो. आभीची ही अवस्था बघून सर्वांना खूप वाईट वाटते. तर अक्षय सर्वांना म्हणतो की आर्थाला याच्या हातात द्यायचे का. तेव्हा पार्वती आजी काही उत्तर देत नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला म्हणत असते की मी तुम्हाला अगोदर सांगितले होते आर्थासाठी आपल्याला थोडे बदल करावे लागतील. तर अक्षय म्हणतो की हो मी उद्या फर्निचर वाल्यांना बोलवून घेतो आणि सर्व काही चेंज करायला सांगतो. तेव्हा फर्निचर वाले आलेले असतात आणि सर्व काही रूम मध्ये ते सर्व फर्निचर चेंज करत असतात. तर आभी ते सर्व बघून म्हणतो की काय करता हे सर्व बाहेर व्हा. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आभ्या हे मी सर्व चेंज तुझ्याच मुलीसाठी करतो. तर आभी म्हणतो की काय गरज आहे. तर आभी म्हणतो की काम थांबवा नाहीतर तिला घराच्या बाहेर काढा. तर अक्षयला इतका राग येतो आणि सणकण तो आभीच्या कानामागे देतो. तेव्हा आभी रागाने म्हणतो की हा आवाज अगोदर बंद कर नाहीतर मी पुढचा जो काही आवाज काढेल तर घरामध्ये तोडफोड होईल. तर अक्षयला आणखीन राग येतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.